तर आज आपण पाहणार आहोत मुळाची कोशिंबीर बऱ्याच जणांना मुळा मुळ्याची भाजी खायला आवडत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही कोशिंबीर बनवलीत तर प्रत्येक जणच हमखास बोट चाटून ही कोशिंबीर खातील तर ही कोशिंबीर बनवण्यासाठी दोन छोट्या आकाराचे मुळे खिसून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून अशा प्रकारे कच्ची कोशिंबीर बनवायची असेल तर शक्यतो एकदम कोवळे किंवा मध्यम आकाराचेच मुळा वापरा आणि आता आपण याच्यामध्ये घालूयात बाकीचं साहित्य याच्यासाठी एक चमचा इतकी साखर मी घातलेली आहे साखर ऑप्शनल आहे गोडसर टेस्ट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर न घालताही बनवू शकता त्यानंतर अर्धा छोटा चमचा इतकं मीठ आपण घालणार आहोत दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आणि चार पाच चमचा इतकं शेंगदाण्याचं कूट आपण घालणार आहोत शेंगदाणे भाजून जाडसर असा कूट बनवलेला आहे आणि हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यासोबतच आपण घालणार आहोत थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर बारीक कट केलेली एकदम मध्यम आकाराचे कोवळे असे मुळा मी खिसून घेतलेले आहेत बिलकुल उग्रवास नाहीये त्यामुळे याचा रस वगैरे मी पिळून काढलेला नाहीये कधी कधी मुळाला उग्रवास असू शकतो तर अशा वेळी तुम्ही त्याचा रस पिळून काढू शकता किंवा अगदी थोडंसं पाणी घालून सुद्धा मुळा पिळून घेऊ शकता आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एकदम घट्ट आणि सपक असं दही कोशिंबिरीसाठी शक्यतो आंबट नसलेलं आणि फ्रेश असं दही वापरा आणि सोबत जर मलाईदार साईवाला दही असेल तर तर या कोशिंबिरीची टेस्ट अजूनच डबल होईल सोबतच एक छोटा बारीक चिरलेला कच्चा कांदा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे या कोशिंबीरीमध्ये छान लागतो बारीक चिरून किंवा खिसून कसाही तुम्ही कांदा घालू शकता आणि जर तुम्हाला कांदा घालायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता कांदा घालत असताना मात्र सर्व करायच्या थोडा वेळ आधीच या कोशिंबीरीमध्ये मिक्स करा म्हणजे त्याचा उग्रवास येणार नाही आणि हे सगळं आता आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कोशिंबीर अजून थोडीशी घट्ट वाटते तर लागल्यास आपण अजून एक दोन चमचे दही घालून याच्यामध्ये मिक्स करू शकतो आणि या कोशिंबिरीला आता आपण देणार आहोत तडका याच्यासाठी तडका पॅन मध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये ते जिरे मोहरी तीळ थोडीशी हिंग पावडर आणि एकदम फ्रेश असा कढीपत्ता ज्या हिरव्या मिरच्या आपण कच्च्या घातल्या कोशिंबिरीमध्ये या तडक्यामध्ये सुद्धा घालून आपण हा तडका देऊ शकतो तेलात छान तळलेल्या कुरकुरीत अशा हिरव्या मिरच्याही छान लागतात छा आणि हा तडका सुद्धा आता आपण कोशिंबरीमध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एकदम चविष्ट पौष्टिक आणि थंडगार अशी ही मुळ्याची कोशिंबीर सर्व करायला तयार झालेली आहे